जळगाव जामोद शहर व तालुका परिसरातील शिक्षणाचं माहेरघर म्हणून सातपुडा शिक्षण संस्थेची ओळख आहे. या संस्थेत आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या सर्वांना प्रेरणा व आपल्या परिसरातील यशप्राप्त युवकांना कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने सातपुडा कॅम्पसमध्ये शुक्रवारी 19 एप्रिल रोजी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक संस्थाध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब इंगळे, कोषाध्यक्ष डॉक्टर स्वाती वाकेकर, सचिव डॉक्टर शेषराव भोपडे, संचालक डॉक्टर संदीप वाकेकर, सीईओ नितीन सातव, डॉक्टर संध्या, डॉक्टर मनीषा, केशव उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर व परिवार, तसेच दुसरे सत्कार मूर्ती आशिष उन्हाळे व परिवार उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांनी आपल्या कर्मभूमीत कौतुकाची थाप मिळत आहे हे माझ्यासाठी एक भूषणावह बाब आहे. आज जरी मी जळगाव नगरीतून UPSC साठी यश मिळालं असलं तरी येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करावं. जिद्द व चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे सांगितले. तर सत्कार मूर्ती आशिष उन्हाळे यांनी मार्गदर्शन करताना आपण आपले ध्येय निश्चित करावे व प्रामाणिक प्रयत्न करावे, केव्हाही मनात न्यूनगंड बाळगू नये, यश तुम्हाला निश्चित मिळेल असा आशावाद व्यक्त केलाय. संचालक डॉक्टर शेषराव भोपडे यांनी सत्कार मूर्ती यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तर संस्थाध्यक्ष कृष्णराव इंगळे यांनी सातपुडा व महासिद्ध परिवार सदैव आपल्या पाठीशी असून आपण प्रामाणिक मेहनत घ्यावी, यश नक्कीच आपल्याला प्राप्त होईल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. MCA न्यूज मराठी करिता श्याम खंडागळे, जळगाव जामोद. मेहनत घेतली हे सोपं नाही. UPSC क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत लागते. ते त्यांचा प्रवास सांगतील आपल्याला की त्यांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली किंवा कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला, पुन्हा कुणाचं गायडन्स घेतलं असेल, कशा पद्धतीने मेन्सची एक्झाम असते, प्रिलिम्स असते, वायवा असतो, या सर्व गोष्टी त्याच्या स्टेप्स ते त्यांच्या भाषणात आपल्याला सांगतील. पण मला एवढं सांगायचं आहे की आमच्या काकांनी जो संघर्ष केला, कारण शिकल्यानंतर बरेच जण आपल्या मुलांना शिकवतात पण अशिक्षित किंवा कमी शिक्षित असतानाही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मुलांनाच नाही पण मुलीला देखील चांगलं शिक्षण. मी म्हणेल सातपुडा शिक्षण संस्थेमार्फत मला जे आज इथं सत्कार करण्यात आला त्याबद्दल म्हणजे खूप भरपूर एकदम चांगलं वाटलं. माझ्या आई वडिलांचा, ताईंचा जो सत्कार झाला त्याबद्दल मी खरंच खूप धन्यवाद म्हणेल. आणि बाकी खूप सारे सत्कार होतील पण आपल्या गावात आपल्या कर्मभूमीमध्ये जो सत्कार झाला आहे तो शेवटपर्यंत आठवण राहील त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. थँक्यू सर. जर बाकी सरांनी सत्कारासाठी बोलवलं होतं त्या सत्कार समारंभ फार चांगला झाला आणि मेजरली नवीन लोकांशी इंटरॅक्ट करून, स्टुडंटशी इंटरॅक्ट करून फार चांगलं वाटलं. आणि शिक्षण संस्थेने फार चांगलं काम केलेलं आहे आणि उद्यासाठी ही लोकंही अशीच मोठ्या पदांवरती जातील याची याच्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. धन्यवाद सादर सत्कारासाठी. थँक्यू.